नमस्कार, मी शनाई शेख, दिनबांड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनबांड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. घोषणाबाजी बंद करा नाहीतर तिकीटच देणार नाही, अजित पवारांनी दिला कार्यकर्त्यांना दम. MIM कडून वंचितसाठी दरवाजे बंद, मात्र वंचित आघाडी पुन्हा एकत्र येण्यास तयार, आंबेडकरांचा खुलासा. पुण्याचे पालकमंत्री कोण? चंपा असं उत्तर आल्यास अजित पवारांकडनं सावध प्रतिक्रिया. आणि पाणी टंचाई बाबत भाजप नगरसेवकावरच उपोषणाची वेळ, उपोषणाला भाजप राष्ट्रवादी प्रशासनाच्या विरोधात. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी पुन्हा एकदा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढताना पाहायला मिळालाय. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी दम दिलाय. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या समर्थक उमेदवारांच्या नावाच्या घोषणा देत होते, त्यामुळे मेळाव्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कार्यकर्ते शांत होत नाहीत हे बघून अजित पवारांनी माईकचा ताबा घेतला. गप्प बसा, आता जर कोणी घोषणा दिली तर त्याला तिकीटच देणार नाही असा दम भरताच कार्यकर्ते शांत झालेत. त्याला तिकीटच देणार नाही, गाव कसा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी आणि MIMचा काळीमोड झालाय. आता पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केलाय. वंचितच्या समितीकडून MIM सोबत चर्चा सुरू आहे. MIM कडून दरवाजे बंद आहेत, मात्र वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार असल्याचा खुलासा आंबेडकरांनी केलाय. उला भागामध्ये असणारं धरणं बांधण्यात आलेली आहेत, अधिक पाणी या ओल्या भागामध्ये आहे. आम्ही महाराष्ट्रापुढे एक नक्षा ठेवला आहे की ओल्या भागातलं पाणी हे दुष्काळी भागाकडे कशा रीतीने घेऊन जाता येईल, पण हे घेऊन जाताना कुठल्याही नदी पात्र बदललेलं नाही, धरणांमध्ये अडवलेलं पाणी आणि धरणांमध्ये अधिक पाणी याचा चांगला वापर करता येऊ शकतो. इच्छाशक्ती पाहिजे असे फक्त आम्ही त्या ठिकाणी म्हणालो. सरकारची धरणं आहेत तशी खाजगी धरणं आहेत. टाटाची खाजगी धरणातलं पाणी हे वाया जातं आहे आणि हे वाया जाणारं पाणी वापरण्यात आलं तर सांगलीकडचा भाग, साताऱ्याकडचा भाग आणि सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळीपणा कमी करता येईल आणि त्याच्याचबरोबर लातूर, बीड, उस्मानाबाद हा मराठवाड्याकडचा उसनीच्या धरणातून पाणी घेऊन तिथलंही दुष्काळपणा कमी करता येईल हा आराखडा आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही असणारा मांडलेला आहे. त्याचप्रमाणे उकाईचं धरण जे आहे त्या उकाईच्या धरणातलं पाणी हे पुन्हा बॅकवॉटर टनलमार्फत आणता आलं तर जळगावतला अर्धा भाग, नाशिकमधला मनमाडचा भाग, नगर जिल्ह्यामधलं नेवास्याचा भाग, औरंगाबादमधलं वैजापूर आणि गोदावरीमध्ये पाणी घेऊन मराठवाड्याचा सुद्धा दुष्काळ कमी करता येऊ शकतो. एक योजना आम्ही लोकांसमोर मांडली आहे, इलेक्शनच्या तोंडावरती मांडलेली आहे. इलेक्शनमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आम्ही करतो आहोत. पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि सत्तेवरती आलो तर हे राबवल्या जाईल आणि याच्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध केला जाईल. अपेक्षा आम्ही ही करतो आहे की लोक पाण्याच्या प्रश्नावरती आमच्या बाजूने उभे राहतील आणि सत्ता आम्हाला देतील. पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात एका महिलेने पालकमंत्री कोण आहेत हे माहीत नसल्याचा प्रश्न अजित पवारांसमोर उपस्थित केला. तसं उपस्थितांनी चंपा आहे चंपा असं म्हटल्यावर अजित पवारांनी हसत हसत त्याच्याकडे पाहून हात जोडलेत. सगळं भाषण बाजूला राहील आणि अजित पवार चंपा म्हणाले हीच ब्रेकिंग न्यूज व्हायची असं म्हणत पवारांनी यावेळी सावध प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री खासदार होऊन गेला दिली चंपा.
चंपा सगळं भाषण राहायचं ब्रेथिंग न्यूज आज चंपा मित्रांनो यांच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खरोखरीच आज राष्ट्रवादी काँग्रेस ही काट्याने काटा काढणार असल्याचं जाहीर करत अजित पवार यांनी भाजप शिवसेनेतील नेते संपर्कात असल्याचेही संकेत दिलेत. म्हणूनच अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच आघाडीचे उमेदवार घोषित केले जातील असं पवारांनी जाहीर केलंय. मला कार्यकर्ते विचारतात दादा विकासाच्या नावाने सरकार आलं त्याला 6 वर्ष होत आली 6 वर्षाचा विकासाचं तोंड तरी दाखव केवढं पोरगो वाढलंय काय झालंय कसं दिसते गोरगोमट आहे का काही दाखवायला तयार नाही कारण दाखवण्यासाठी कुठल्याही प्रकारची परिस्थिती नाहीये ही पण गोष्ट त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जातो. परंतु या भाजप शिवसेनेला काही घेणे देणे नाही. माझं तर तुम्हाला सांगणं त्यांची माझं 100% मत युती त्यांची होणारच कितीही काही ताणलं भाजपने तर बँकफुटवर आता शिवसेना गेली शिवसेनेला त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आता बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ही शिवसेना राहिली नाही त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे कमळाबाईला वाकवायचे सरळच करायचे परंतु आता उलट चाललेलं ते प्रत्येकाचा स्वभाव असतो त्या पद्धतीने ते घडत असत त्याच्यावर त्यांचा त्यांना लपला. आपण तुम्ही म्हणाल की आता त्याला आम्ही एवढे सगळे समर्थक आलो वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या उमेदवारांचं त्या ठिकाणी पोस्टर लावून आलोय इथले उमेदवार कधी जाहीर होणार इथले उमेदवार महाराष्ट्रात काही उमेदवार आपण लवकर जाहीर करणार आहोत पण काही उमेदवार भाजप शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दलची भूमिका कारण मी मगाशीच पुण्यामध्ये बोलत असताना सांगितलं त्यांनी आपल्यावरच खेळी केलेली ना काही काही उमेदवार आपलेच घेऊन आपल्या विरोधात त्या ठिकाणी लढवत आहेत. शेवटी आपल्या ग्रामीण भागात बोललं जातं काट्याने काटा करायचं असतं त्याच्यामुळं उद्याच्याला त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर समोर काय परिस्थिती आहे आणि कुणाला दिल्यानंतर ताकदीनं ते तिथं काम होऊ शकेल आणि आपला उमेदवार निवडून येऊ शकेल त्याच्यामध्ये असं म्हणून नका की असं झालं ते तसं झालं. आज त्यांनी कुठलेही उमेदवार त्या ठिकाणी घेऊन स्वतःच सरकार आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. आपल्यालाही आपलं सरकार आणायचंय आपल्यालाही बेकारी हटवायची आपल्यालाही महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम परिस्थिती तयार करायची आपल्यालाही उद्याच्या येणाऱ्या शहरात भाजपच्याच नगरसेवकांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. शहरात पाणी टंचाईची समस्या पाहता हे उपोषण भाजप नगरसेवकांनी केलं असून विरोधकांनी देखील भाजप नगरसेवकाला पाठिंबा दिलाय. विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून भाजप राष्ट्रवादीवर आणि राष्ट्रवादी भाजपवर टीका करण्याचा एकही चान्स सोडत नाही. मात्र पिंपरी चिंचवड शहरात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असताना पाहायला मिळाले. पाणी टंचाईच्या समस्येमुळे भाजप नगरसेवक तुषार कामटे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाचे निगरगट्ट अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन त्यांनी सुरू केलं आणि त्याला राष्ट्रवादीने साथ दिली आहे. मी तुषारभाऊ कामटे यांचं मनापासून अभिनंदन करत त्यांचं मनापासून कौतुक करत गेल्या अनेक दिवसापासून या पिंपरी शहरामध्ये खूप मोठी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. गेले अनेक दिवस आदरणीय तुषारभाऊ कामटे असेल किंवा आमचे सर्व सन्मान्य सदस्य नगरसेवक असतील ते अनेक वेळा सभागृहामध्ये पोटतिडकीने पाण्याच्या माध्यमातून बोलत असताना हे प्रशासन निगरगट्ट प्रशासन झालेलं आहे आणि गेले आत्ता ह्या 1.5-2 वर्षामध्येच अशी काय मोठी पाण्याची समस्या झाली की ह्या शहरामध्ये एवढ्या नागरिकांना या ठिकाणी नगरसेवकासह पिंपळे गुरव असेल किंवा विशालनगर असेल पिंपळे निलक असेल अशा लोकांना वाकडच्या परिसरातल्या लोकांना या ठिकाणी उपोषण बसायची एक वेळ आली ही खरं तर निर्दयी गोष्ट आहे. त्यांची खरं तर मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमच्या सर्व सन्मान्य नगरसेवक वतीने त्या प्रशासनाला मी जाहीर निषेध करतो. खरं तर आम्हाला वाईट वाटतंय आज एवढा शहरामध्ये पाऊस चाललेला आहे पवना धरण भरलेलं आहे पवना धरण म्हणतात ना उशाला आणि आम्ही उपाशी आज तळमळत पाणी करत आम्ही तडफडतोय आमचा नागरिक पाणी करून तडफडतोय. खरं तर हे नियोजन शून्य कारभार या लोकांना जमायला जमत नाही याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही सत्ताधाऱ्यांचं यांच्यावर लक्ष नाही. सत्ताधारी आज स्वतःचं मनमत्त असे झालेले आहेत की स्वतःचे खिसे भरण्याचं काम खरं तर सत्ताधारी त्यामध्ये मदमस्त झालेले आहेत. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या मागं किंवा नागरिकांच्या प्रश्नाकडं यांनाच गांभीर राहिलं नाही.
म्हणून मी तुषारभाऊ कामटे जरी ते भाजपचे असतील तरी ते सन्माननीय सदस्य आमचे नगरसेवक आहेत. ते आमच्या एका आम्ही एका मेरीच्या त्यांच्यावर जी काही वेळ आलेली आहे किंवा आमच्या शहरावर जी वेळ आलेली आहे त्यासाठी आम्ही मयूर असेल मी असेल आमचे विक्रमभाऊ असेल आमचे राष्ट्रवादीचे पंकज भालेकर असेल आम्ही सर्वजण आदरणीय तुषारभाऊ कामटेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाठिंबा द्यायला आलो. भाजप नगरसेवकावर आंदोलनाची वेळ आली आहे ही दुर्दैवी आहे. पालिका अधिकारी हे निगरगट्ट झाले आहेत त्यामुळे बेमुदत उपोषणाला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला. तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली. म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका जखमी पासराला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आणून महानगरपालिकेचा निषेध नोंदवला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी बराच वेळ गोंधळ करत प्रशासनाला धारेवर धरले. मोकाट जनावरांचा गोवंशाचा प्रश्न मांडण्यात आलाय. मात्र यावर कुणी लक्ष दिलं नाही म्हणून हा निषेध नोंदवला असल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. एका मोटारीच्या डिक्कीतून जखमी वासरू आणून थेट महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून तब्बल अर्धा तास निषेध नोंदवण्यात आलाय. त्याच्यावर मलमपट्टी केली असली तरी ते भेदरलेलं होतं. वेगळ्या पद्धतीने आंदोलन आम्हालाही वाईट वाटलं इथं वासरू आणतानी. पण परिस्थिती अशी आहे पालिकेची एकच गाडी अख्ख्या पिंपरीसाठी ती गाडी कुत्री मांजर परत गाई वासरू असेल यांच्यासाठी एकच गाडी आणि ती 24 तास अवेलेबल होत नाही. रोज असं ऍक्सिडेंट होतं ते आणि याच्या दोर आम्ही 100 वेळा पत्र व्यवहार केलेले. पण आज पिंपरी चिंचवडला 27 एकर गायरांसाठी जागा शिल्लक असूनही सर्व गाया मोकार फिरतात ते आणि ह्याच्यावरती जो काही पालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका डिझेलचा खर्च असेल ही सगळी पालिका वसूल करते ती आमच्याकडून कराच्या माध्यमातून. पण जनावर हयाशीच फिरतात हे. कधी कधी लोकांचं नुकसान होतं जनावरांमुळं. लोकांचे ऍक्सिडेंट होतात कधी कधी त्या जनावरांचं नुकसान होतं. जसं या बारक्या वासराचा ऍक्सिडेंट झालेला आहे. आम्ही रोज अशा कारवाई करतो ते रोज पांढरपोळा सोडतोय कोणवडाच सोडतोय. तिथेही त्यांची काहीच निगा राखली जात नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला ही आज वेळ पडली. ह्याच्या पुढं जेवढ्या पण गायांचे ऍक्सिडेंट होतील आम्ही प्रत्येक गाय इथं आणणार आहे आणि दाखवणार आहे की बघा जो आपण समजे ना आपलं आशियातली सगळ्यात मोठी पालिका पिंपरी चिंचवड. पण तिथं जनावरांचा असा हाल होत असेल तर या पालिकेचा बजरंग दल पिंपरी चिंचवड शहर तर्फे मी जाहीर निषेध करतो. सुशोभीकरणाच्या नावाखाली पुणे महापालिकेने पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा लाल महाल 4 वर्षापासून बंद ठेवलाय. त्यामुळे निधी उपलब्ध असून देखील महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे लाल महाल पाहायला येणाऱ्या पर्यटकांना याचा फटका बसतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्वाचा असणारा लाल महाल आज 4 वर्षापासून बंद आहे. 2015-16 अर्थसंकल्पात लाल महालासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 2016 या लाल महालाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र अजूनपर्यंत सुशोभीकरण सुरूच आहे त्यामुळे दूरवरून लाल महाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा झाली आहे. मी 1 वर्षापासून येतो मॅडम. हा लगातार जवळजवळ मी आल्यापासून तर बंदच आहे. मला पाहायलाच मिळाला नाही. मी तिकडं पण ते आपलं हे बघितलं शनिवार वाडा वगैरे सगळं बघितलं मॅडम आणि दगडू आलो आहे गणपती वगैरे सर्व दर्शन झालं. पण आज मला तर दर्शनच झालं नाही माझं. कुठून आला तुम्ही? आम्ही नाशिकवरून आलो आहे मॅडम सटाणा नाशिक. अजूनपर्यंत कधीच पाहिला नाही का हा लाल महाल? पाहिलाच नाही मॅडम. मी लगातार म्हणजे 4-5 वर्षापासून येतो आहे पण हे मला बघायलाच मिळालं नाही. मी म्हणजे 2-3 टाइम परत गेलो मॅडम. मी 1 वर्षापासून येतो आहे तर मला बघायलाच मिळालं नाही. नाशिकवरून तुम्ही फक्त लाल महल आणि हा शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा सांगणारा तुम्ही लाल महल पाहण्यासाठी येत आहे. मात्र गेले तुम्ही 1 वर्षापासून अजून पाहू शकला नाही? नाही मॅडम पाहू शकलो नाही. आमच्या इथं शिवाजी महाराजांची प्रतिमा फार मोठी आहे सटाण्याला आणि म्हटले दरवर्षाला आमची शिवजयंती साजरी करतो. आम्ही फार मोठा कार्यक्रम करतो पण हे पाहायलाच मिळालं नाही हातून मधून. 4 वर्षात वेळोवेळी 4 ठेकेदार बदलल्यामुळे आणि महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे जाणीवपूर्वक जातीवादाचं राजकारण केलं जात आहे. भाजप सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सत्तेवर आलं. मात्र राष्ट्रमाता जिजाऊ आणि बालशिवरायांचं प्रेरणादायी स्मारक तथा घर उपेक्षित अवस्थेत पडून आहे अशी भावना संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय महापालिका घेते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास सांगणारा लाल महल मात्र 4 वर्षापासून बंद आहे. ज्यांनी शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची जिथं बोटं कापली तो इतिहास हा लाल महल सांगतो. मात्र
2015-16 अर्थसंकल्पात 50 लाखांची तरतूद करण्यात आली होती लाल महालाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी. मात्र अद्यापपर्यंत ही देखभाल दुरुस्ती सुरूच आहे, कारण महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि महापालिकेचं कासव गतीने सुरू असलेलं काम. आज आपण लाल महालाच्या बाहेरच आलेलो आहोत. आतमध्ये आम्हालाही जाण्यास परमिशन देण्यात आलेली नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच थांबून तुम्हाला हा लाल महाल दाखवू शकतो. लाल महालाचं हे गेट बंद आहे. अनेक पर्यटक इथे येतात, मात्र हे पर्यटक बाहेरूनच हा लाल महाल पाहून जातात, कारण हा लाल महाल देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव गेली 4 वर्ष झाले बंद आहेत. अनेक तरतुदी केल्या जातात विकासासाठी या लाल महालाच्या सुशोभीकरणासाठी, मात्र त्या फक्त कागदावरच आहेत की काय असा प्रश्न आता पडतात, कारण अनेक पर्यटक लांबून आल्यानंतर त्यांना या लाल महालाचा इतिहास काय आहे तो पाहायचा असतो, लाल महल हा काय आहे ते आतून पाहायचं असतं, मात्र ते बाहेरूनच फक्त पाहून जात आहेत. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा करण्यास सुरुवात केली. या देखील महापौर राहुल जाधव यांनी चान्स न सोडता स्टंटबाजी करत पुन्हा चर्चेला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू होताच महापौर जाधव हे रिक्षा चालवत घरी पोहोचले. आचारसंहिता लागू होताच शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी सरकारी वाहन जमा केलं आणि स्वतः रिक्षा चालवत घरी रवाना झाले. निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वापरातील शासकीय वाहन जमा केले, त्यानंतर रिक्षातून महापौर जाधव घरी रवाना झालेत. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत किमान 6 महिने पदाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहन वापरावर निर्बंध असतात. कॅन्सर बाबत जनजागृती करण्याकरता आता सेवासिद्धी फाउंडेशन आणि जैन श्वेतांबर मूर्तीपूजक युवक महासंघ यांनी पुढाकार घेतला असून 22 सप्टेंबर पासून महिला कॅन्सर चेकअप अभियानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या व्हॅनचं उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आलंय. या उपक्रमाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी खासदार वंदना चव्हाण, अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या चेकअप अभियानामध्ये महिलांचे प्रश्न असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केले. प्राथमिक आरोग्य तपासले जाणार असून कॅन्सरचं निदान झाल्यास संबंधित महिलेला अर्थसहाय्य फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जाणार आहे. वर्धमान सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आज या ठिकाणी महिलांसाठी कॅन्सर चेकअपचा हा जो उपक्रम राबवलेला आहे, या कॅन्सर चेकअपमध्ये महिलांना ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर या तिन्ही कॅन्सरची तपासणी महिलांची होणार आहे. आणि मला असं वाटतं की प्रिव्हेंटिव्ह चेकअपच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. कॅन्सर चेकअप हम 8 दिन ले रहे हैं और 8 वेन्यू पे ले रहे हैं. हमारे यहाँ पे कम से कम 1800 बुकिंग हो चुकी है और कम से कम 500-600 से वेटिंग लिस्ट में नाम आए हैं. तो ऐसा लग रहा है कि इस समय इस वक्त बहुत सारे ऐसे चेकअप की ज़रूरत है जो हमारी बहनें कराने जाती नहीं है, अपने परिवार का सोचती और खुद की जब बारी आती है तब वो खुद इग्नोर कर लेती है, कोई बात नहीं हम कर लिया परसों, या आगे से आगे ढकेल देती है. इस चेकअप के दौरान जब मैंने ऐसे ऐसे महिलाओं के फ़ोन सुने तब सच में मुझे ऐसा लगा कि इस समय बहुत ज़रूरत है. पुरुषामध्ये जसं हृदयगतीचं प्रॉब्लम असतं अटॅकचं, तसं महिलामध्ये कॅन्सरचं प्रमाण आज फार वाढलेलं आहे. आणि आम्ही जवळ असलेले काही अनेक नातेवाईक पाहतो, जसे माझी एक मेवणी आहे ती आज बँगलोरमध्ये, ती पण आज कॅन्सरने प्रॉब्लेममध्ये आहे. ती असे अनेक लोकांच्या मनात ठेवून आम्ही विचार केला की आम्ही हे प्रायोजक करू आणि पुण्यातील जेवढी महिला मंडळ आहे त्यांना समावेश करून त्यांना या कामात आम्ही जोडलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कॉपी करत राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मावळमध्ये पुन्हा एकदा मी येईन असा मानस व्यक्त केलाय. पुण्याच्या मावळमध्ये पत्रकार परिषद घेत भेगडेंनी हा दावा केलाय. पण भेगडेंना हा दावा पूर्ण करण्यासाठी स्वपक्षीय आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, कारण तळेगाव नगर परिषदेचे भाजपचे नगरसेवक सुनील शेळके आणि भाजपचे माजी युवा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे या दोघांनी बाळाभेगडेंच्या विरोधात शड्डू ठोकलेत. या महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा येईल या विश्वासाने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारं सरकार या राज्यामध्ये येणार आहे, त्याप्रमाणे मावळमध्ये देखील याच पद्धतीचं मी पुन्हा येईल, या पद्धतीचा माझा मानस जनतेच्या आशीर्वादाने असणार आहे. हे आव्हान पेलण्यात यश आलं तरच बाळा भेगडे मावळमध्ये पुन्हा येण्याची शक्यता आहे. मी देखील निरीक्षक म्हणून परभणीला गेलो होतो, परंतु मावळ तालुक्यात देखील या ठिकाणी अनेक आमचे इच्छुक, मग त्याच्यामध्ये सगळ्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या. इच्छा व्यक्त करणं हे कुठले चुकीचं नाही आहे, परंतु मावळच्या संस्कृतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा उमेदवारी मिळेपर्यंत त्या ठिकाणी स्पर्धेत असतो आणि एकदा उमेदवारी जाहीर झाली की आम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करतो. मग तो उमेदवार महत्त्वाचा नाही, तर कमळ चिन्ह आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
आणि त्याला विजय करण्यासाठी आम्ही काम करतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. घोषणाबाजी बंद करा नाहीतर तिकीटच देणार नाही, अजित पवारांनी दिला कार्यकर्त्यांना दम. एमआयएम कडून वंचितसाठी दरवाजे बंद, मात्र वंचित आघाडी पुन्हा एकत्र येण्यास तयार, आंबेडकरांचा खुलासा. पुण्याचे पालकमंत्री कोण? चंपा असं उत्तर आल्यास अजित पवारांकडनं सावध प्रतिक्रिया. आणि पाणी टंचाई बाबत भाजप नगरसेवकावरच उपोषणाची वेळ, उपोषणाला भाजप राष्ट्रवादी प्रशासनाच्या विरोधात. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.